रविवारी झालेल्या वादळी पावसानं शेगाव तालुक्यातील अनेक गावातील घरांचे शाळेचे पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. संकट काळात शासन सोबत असल्याचा दिलासा आमदार मोनिका राजळ यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच नुकसान भरपाईचे पंचनामे करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेशही दिलेत. शेवगाव तालुक्यात वादळाने नुकसान झाल्यामुळे दुष्काळात मोठे संकट आले आहे. या संकटाला प्रत्येकाने धैर्याने तोंड देऊन पुन्हा उभे राहावे. या संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आमदार मोनिका राजळे यांनी नागरिकांना दिला. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून अहवाल सादर करावा, तातडीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करू असे देखील सांगितले. रविवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी व रात्री तालुक्यातील नवीन दैफळ, जुने दैफळ, बोडखेत, ताजनापूर, खुंटेफळ, दादेगाव आदी भागात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये अनेकांच्या घराची पत्रे उडून गेल्यामुळे संसार उघड्यावर आले. कांदा चाळीचे पत्रे उडाल्यामुळे कांदा भिजला. केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्याने पोल पडले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार मोनिका राजळे यांनी केली. यावेळी त्या बोलत होत्या. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लांडे, तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार दादासाहेब गीते, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ बंकट आर्ले, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, सुभाष भागवत आदी उपस्थित होते. नवीन दैफळ येथील गोजराबाई मारुती ढोले या जखमी झाल्या. जुने दैफळ येथील राजू भाऊसाहेब पांढरे, रमेश उत्तम ठोंबरे, उत्तम सीताराम ठोंबरे, तांजनापूर येथील शिवाजी अंबादास गायकवाड, गीता शिवाजी गायकवाड, अश्विनी देवीदास गायकवाड, तृप्ती देवीदास गायकवाड हे जखमी झाले. खुंटेफळ येथे एक शेळी आणि बोडखे येथे एक गाय मृत्यूमुखी पडली. जखमींवर नगर येथे उपचार सुरू आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अलीम शेख सह संदीप देहडराय, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शेवगाव.